Hello everyone, today we are going to learn the next measure of central tendency, name is geometric mean. Aaj apan measures of central tendency geometric mean hi shiknar ahot. Magcha lecture la apan shiklo hai arithmetic mean. Ata pahilanda apan geometric mean manje kay tyache teen cases baghnar ahot, ungrouped data, group data ani continuous data ani shevti pahnar ahot merits and demerits. Geometric mean ची definition काय आहे तर geometric mean of n observation is nth root of their product. आता जर आपल्याला observations दिले 2, 4 असे observations suppose दिले तर geometric mean कसा काढायचा तर या दोघांचा product काढायचा 2 × 4 raised to 1/n formula आहे तर इथे n किती आहेत किती observations दिलेले 2 so 1/2 So 2 × 4 raised to 1/2 हा असा आपण geometric mean काढणार आहे तर formula बघा जर 3 observation दिले तर divided by 3 जर 4 observation दिले तर divided by 4 आणि त्याचा product करायचा 2 इथं observation काय दिले 2 4 3 4 So 2 × 4 × 3 × 4 raised to 1/4 हा झाला geometric mean तर कसं आहे बघा फॉर्म्युला ज्योमेट्रिक मीन इज इक्वल टू nth रूट ऑफ देअर प्रोडक्ट तोच असा लिहिला जातो x1 × x2 · xn रेस टू 1/n n इज द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन हे सगळं अनग्रुप डेटासाठी चालले किंवा सेकंड एक फॉर्म्युला आहे अँटी लॉग ऑफ समेशन लॉग ऑफ x/n ठीक आहे आता आपण केस 1 मध्ये अनग्रुप डेटा साठी एग्जांपल बघूयात कॅल्क्युलेट द ज्योमेट्रिक मीन फॉर फॉलोइंग डेटा डेटा कोणकोणता दिलेत व्हॅल्यूज 8 7 15 3 4 18 आणि लास्ट काय दिले 7 इथे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती दिलेले आहेत तर टोटल 7 ऑब्झर्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत 1 2 3 4 5 6 आणि 7 7 ऑब्झर्वेशन्स दिलेले आहेत आता आपण हा फॉर्म्युला यूज करूयात अँटी लॉग ऑफ समेशन लॉग ऑफ x/n आता आपल्याला काय दिले फक्त x चा व्हॅल्यू दिलेला आहे म्हणजे कसला डेटा दिलाय अनग्रुप अनग्रुप म्हणजे काय की फक्त आपल्याला x व्हॅल्यूज दिलेला असतात आता आपल्याला फॉर्म्युला मध्ये काय काय लागते रे अँटी लॉग ऑफ समेशन लॉग ऑफ x/n n माहिती आपल्याला 7 आहे पण आपल्याला समेशन लॉग ऑफ x माहित नाहीये तर आपल्याला फक्त x चा व्हॅल्यू दिलेला आहे तर आपल्याला काय कॉलम तयार करावे लॉग x कारण समेशन लॉग x म्हणजे काय की लॉग x कॉलमची सम मग आपल्याला लॉग x कॉलम तयार करावे लागेल मग एक्स दिलेले आहेत आपल्याला 8 7 15 3 4 18 आणि लास्ट इज 7 आता आपल्याला काय काढायचं आहे सगळ्याचे लॉग काढायचे आहेत आता काय करणार आहे आपण लॉग 8 कॅल्सीवर सायंटिफिक कॅल्सी दिलेला असतो असा तर तुम्हाला सायंटिफिक कॅल्सी हा परचेस विकत घ्यायचा आहे आणि त्याच्यावरचे फंक्शन्स आपल्याला सगळे वापरायचे आहेत आता आपल्याला काय काढायचं आहे लॉग काढायचं आहे मग इथं एल ओ जी फंक्शन असतं एल ओ जी बटन आहे तर ते प्रेस करायचं आणि आपल्याला कोणाचं लॉग काढायचं आहे तर 8 पहिल्यांदा सो लॉग दाबायचं आणि नंतर हे 8 बटन प्रेस करायचं ठीक आहे लॉग दाबायचं नंतर हे 8 दाबायचं आणि हे इज इक्वल टू दाबायचं मग आपल्याला मिळणार आहे जी व्हॅल्यू ती इथं लिहायची तर व्हॅल्यू मिळाली 0.90309 तसंच लॉग 7 काढायचं लॉग दाबायचं 7 आणि इज इक्वल टू तो मिळणार आहे 0.84509 हे सगळं आपल्याला बाकीचं काढायचं आहे आणि शेवटी आपल्याला या कॉलमची टोटल सम करायची आहे कशी करणार आहे 0.90309 प्लस 0.84508 प्लस 1.176091 प्लस 0.477121 प्लस 0.602 06 प्लस 1.255273 प्लस 0.845098 तर ह्याची समिती 6.103831 आणि हे फक्त आपल्याला फॉर्म्युला टाकायची समेशन लॉग एक्स किती आली आहे आपली तर 6.103831 एन किती आहे 7 सो 6.103831/7 येते 0.871976 आता आपल्याला ह्याचा अँटी लॉग काढायचा आहे आता अँटी लॉग कसा काढायचा कॅल्सीमध्ये पहिल्यांदा काय करायचं शिफ्ट बटन दाबायचं शिफ्ट बघा सगळ्यात कोपऱ्यात स्टार्टिंगला लेफ्ट साईडला शिफ्ट बटन आहे त्याच्यानंतर हे लॉग दाबायचं लॉग दाबलं की आपल्याला असं 10 येतं ठीक आहे 10 आलं की आता आपल्याला कोणाचा काढायचं आहे अँटी लॉग तर अँटी लॉग काढायचा आहे 0.8
0.871976 मग ही व्हॅल्यू टाईप करायची 0.871976 आणि इज इक्वल टू दाबायचं. मग इज इक्वल टू दाबलं की आपल्याला ही अँटीलॉकची व्हॅल्यू मिळणार आहे. तर ती अँटीलॉकची व्हॅल्यू काय आली 7.4456. हे झालं जॉमेट्रिक मीन. बघा स्टेप्स काय आहेत. एक्स दिलेला असतो, मग लॉग एक्स कॉलम तयार करायचा. लॉग एक्स कॉलमची टोटल घ्यायची, ती मिळते समिशन लॉग ऑफ एक्स. मग ती समिशन लॉग ऑफ एक्स फॉर्म्युला टाकायची, एन टाकायचा. त्याच्यानंतर अँटीलॉग कसा काढायचा, शिफ्ट दाबायचं. मग लॉग फंक्शन दाबायचं. त्याच्यानंतर ज्याचा अँटीलॉग काढायचा ती व्हॅल्यू टाईप करायची आणि इज इक्वल टू मग आपल्याला अँटीलॉग मिळतो. हे झालं जिओमेट्रिक मीन फॉर अनग्रुप डेटा. आता आपल्याला बघायचं आहे ग्रुप डेटासाठी. आता ग्रुप डेटासाठी फॉर्म्युला काय आहे, तर फॉर्म्युला आहे अँटीलॉग ऑफ समिशन F इंटू लॉग ऑफ एक्स डिवायडेड बाय कॅपिटल एन. कॅपिटल एन काय असते, टोटल फ्रिक्वेन्सी. आता एक एक्झाम्पल दिले आपण काढूया त्याच्यासाठी जिओमेट्रिक मीन. बघा एक्स अलॉंग विथ दर फ्रिक्वेन्सी दिली म्हणजे कसला डेटा झाला, ग्रुप. ग्रुप म्हणजे काय, एक्स अलॉंग विथ दर फ्रिक्वेन्सी दिली तर त्या डेटाला काय म्हणायचं, ग्रुप डेटा. आता आपल्याला काय पाहिजे, कॅपिटल एन. कॅपिटल एन म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कॉलम दिले आहे त्याची टोटल. आता आपल्याला इथं कोणता कॉलम तयार करायचा रे, एफ इंटू लॉग ऑफ एक्स. मग पहिल्यांदा कॉलम तयार करायचा लॉग एक्स आणि मग एफ इंटू लॉग एक्स तयार करायचा. एफ इंटू लॉग एक्स म्हणजे काय, एफ कॉलम लॉग एक्स कॉलमला मल्टिप्लाय करायचा, करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज त्याच्या. ठीक आहे, आता आपण काय करू, पहिल्यांदा लॉग एक्स काढू. लॉग एक्स कसं काढायचं सांगितलेलं आहे की लॉग फंक्शन दाबायचं आणि एक्स व्हॅल्यूज टाईप करायचे. आता लॉग 2.5 किती येतं, 0.39794. तसंच लॉग 7.5 येतं 0.875061. तसंच राहिलेले काढायचे. राहिलेले एक्स व्हॅल्यूज कोणत्या आहेत, 12.5, 17.5, 22.5, 27.5, 32.5 आणि लास्ट 37.5. हे झालं लॉग एक्स. नंतर आपल्याला कॉलम तयार करायचा एफ इंटू लॉग एक्स, कारण ह्याचे आपल्याला टोटल पाहिजे. आता एफ इंटू लॉग एक्स म्हणजे काय, एफची व्हॅल्यू करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ लॉग एक्स बरोबर मल्टिप्लाय करायची. आता पहिली व्हॅल्यू एफची काय 2 आणि लॉग एक्सची काय 0.39794. सो 2 इंटू 0.39794 येते 0.7959. नंतर 5 इंटू 0.875061 तर येते 4.375. देन 7 इंटू 1.09691 तर ती येते 7.6784. सिमिलरली राहिलेल्या तुम्हाला काढायच्या. ठीक आहे, मग ह्या कॉलमची टोटल सम येते 82.8580409. ती फक्त फॉर्म्युल्यात टाकायची. फॉर्म्युला काय आहे, अँटी लॉग ऑफ समिशन एफ इंटू लॉग ऑफ एक्स डिवायडेड बाय कॅपिटल एन. समिशन एफ इंटू लॉग एक्स किती आला, 82.8580409 डिवायडेड बाय कॅपिटल एन किती, 65. तर व्हॅल्यू येते 1.27473909. आता अँटी लॉग याचा काढला तर किती येतो, 18.8251779. अँटी लॉग कसा काढायचा, शिफ्ट दाबायचं, लॉग फंक्शन दाबायचं, ही व्हॅल्यू टाईप करायची आणि इज इक्वल टू केलं की आपल्याला ही व्हॅल्यू भेटणार आहे 18.8251779. आता थर्ड केस, लास्ट आहे कंटिन्युअस डेटा. आता कंटिन्युअस डेटा आणि ग्रुप डेटा केस सारखीच आहे. फरक काय असतो की ग्रुप डेटामध्ये तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यू डिरेक्टली दिल्या जातात, माहीत असतात, एक्सच्या डायरेक्ट व्हॅल्यू दिलेल्या असतात. आता ग्रुप डेटा म्हणजे काय, एक्स अलॉंग विथ दर फ्रिक्वेन्सी. पण कंटिन्युअस म्हणजे काय रे, तर क्लासेस अलॉंग विथ दर तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली जाते. पण इथं तुम्हाला एक्सची व्हॅल्यू माहीत असते का, नाही. मग इथं तुम्हाला एक्स काय घ्यायचा असतो, मिड व्हॅल्यूज. मिड व्हॅल्यूज फक्त घ्यायच्या आणि प्रोसेस मात्र सेम सगळी ग्रुपसारखीच करायची. आता एक एक्झाम्पल बघूयात. बघा तुम्हाला क्लासेस अलॉंग विथ द फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि तुम्हाला त्याचा जिओमेट्रिक मीन काढायचा आहे. 0 to 7, 7 to 14, 14 to 21, 21 to 28, 28 to 35, 35 to 42, 42 to 49 आणि करस्पॉन्डिंग त्याच्या फ्रिक्वेन्सीज तुम्हाला दिलेल्या आहेत. आता याचा तुम्हाला जिओमेट्रिक मीन काढायचा आहे. आता जिओमेट्रिक मीनला आपल्याला काय लागत आहेत, एक्सच्या व्हॅल्यूज लागतात. तर एक्स काय घ्यायचे, त्याच्या मिड व्हॅल्यूज. तर मिड व्हॅल्यूज कशा काढायच्या असतात, अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2. आता ह्याचं अप्पर लिमिट काय आहे, 7. ह्याचं लोअर लिमिट 0. सो 7 + 0 डिवायडेड बाय 2 किती येतं, 3.5. दुसऱ्याचं बघा, 14 + 7 डिवायडेड बाय 2 दॅट इज 10.5. 21 + 14 डिवायडेड बाय 2 दॅट इज 17.5. 28 + 21 डिवायडेड बाय 2 दॅट इज 24.5. नेक्स्ट आहे 31.5, नंतर 38.5 आणि लास्ट आहे 45.5. आता आपल्याला काय लागतं, नेक्स्ट लॉग एक्स आणि नंतर एफ इंटू लॉग एक्स. आता लॉग एक्स कोण, एक्सच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्याचा लॉग काढायचा. आता पहिली व्हॅल्यू काय आहे, लॉग 3.5, तर ती किती, ती 0.54
4068 log 10.5 ते किती येते 1.021189 सिमिलरली तुम्हाला ह्या राहिलेल्या x साठी व्हॅल्यूज काढायचे आहेत नंतर शेवटचा कॉलम काय आहे f into log x म्हणजे काय करायचं f कॉलम हा log x कॉलमच्या व्हॅल्यूज बरोबर मल्टीप्लाई करायचा आता पहिली व्हॅल्यू f ची काय आहे 19 आणि log x ची काय आहे 0.544068 मल्टीप्लाई केले तर किती येते 10.33729 नंतर 25 × 1.021189 तर ती येते 25.52973 हा सिमिलरली राहिलेल्या काढायचे आणि या कॉलमची टोटल सम करायची आपल्याला तर ती समिती 349.3522 आता ती फक्त फॉर्म्युला टाकायची समिशन एफ इंटू लॉग एक्स काय आहे तर 349.3522 डिवायडेड बाय कॅपिटल एन किती आहे टोटल फ्रिक्वेन्सी 260 म्हणजे ह्या कॉलमची सम तर ती आहे 260 349.3522 डिवायडेड बाय 260 किती येतं आहे 1.343662 33 आता आपल्याला ह्याचा अँटीलॉग काढायचा अँटीलॉग कसा काढायचा शिफ्ट दाबायचं मग लॉग दाबायचं ही व्हॅल्यू टाईप करायची काय आहे 1.343662 33 आणि मग नंतर इज इक्वल टू बटन दाबायचं तर व्हॅल्यू येते 22.0628864 5 हे झालं जॉमेट्रिक मीन फॉर कंटिन्युअस डेटा ठीक आहे आता लास्ट आहे मेरिट्स अँड डीमेरिट्स ऑफ जॉमेट्रिक मीन बघा जॉमेट्रिक मीन अनग्रुप असू दे ग्रुप असू दे कंटिन्युअस असू दे इट बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन सगळे ऑब्झर्वेशन्स लागतात बघा एक्स दिला तर सगळ्या व्हॅल्यूचा लॉग एक्स लागतो म्हणजे लागतोच जर ग्रुप डेटा दिला तर तुम्हाला एफ इंटू लॉग एक्स लागतो म्हणजे सगळ्या व्हॅल्यू एफच्या लागतात सगळ्या व्हॅल्यू एक्सच्या लागतात सो इट इज बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन सगळ्या ऑब्झर्वेशनवरती डिपेंड आहे जर ते बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन असेल तर ते रिजिडली डिफाईन असतं म्हणजे स्ट्रिक्टली डिफाईन केलं जातं एक जरी व्हॅल्यू चुकली तर तुमच्या सगळ्या व्हॅल्यू चुकणार म्हणजे तुमचा आन्सर चुकणार इट इज रिजिडली डिफाईन आणि जर ते रिजिडली डिफाईन असेल तर इट इज कॅपेबल फॉर फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट म्हणजे ह्याचा उपयोग दुसऱ्या काही क्वांटिटीज काढण्यासाठी केला जातो आता डीमेरिट्स काय आहेत इट इज नॉट सिम्पल टू अंडरस्टँड नॉट इझी टू कॅल्क्युलेट जर तुम्हाला एखाद्या व्हॅल्यू सपोज मी असं दिलं की एक्सच्या व्हॅल्यू दिल्या -1 -2 आणि तुम्हाला लॉक काढायला लावला तर ह्या मायनसचा लॉक काढता येतो का तर काढता येत नाही मग अशा वेळेस काय होतं की इट इज नॉट सिम्पल टू अंडरस्टँड नॉट इझी टू कॅल्क्युलेट अवघड जातं काढायला नंतर इट इज नॉट कॅल्क्युलेटेड बाय ग्राफिकली हे काढता येत नाही इट इज अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन म्हणजे काय की तुमच्या जर एखादी जरी व्हॅल्यू चुकली आयदर फर्स्ट किंवा लास्ट एक्स्ट्रीम व्हॅल्यू जर चुकल्या किंवा मिडलच्या कोणत्याही व्हॅल्यू जरी लिहिताना चुकल्या किंवा कॅल्क्युलेशन करताना एखादी व्हॅल्यू दुसरी टाईप केली किंवा दुसरी लिहिली गेली तर तुमचं काय होणार आन्सर चुकणार सो इट इज अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन अफेक्टेड म्हणजे काय त्याचा काहीतरी दुसरा परिणाम होतो ठीक आहे इट इज नॉट कॅल्क्युलेटेड फॉर क्वालिटेटिव्ह डेटा क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजे कसला डेटा की टेक्स्ट डेटा जर तुम्हाला मी दिलं रेड किंवा ब्ल्यू मी म्हटलं लॉग ऑफ रेड काढा तर येणार आहे का काढायला लॉग ऑफ ब्ल्यू काढायला येणार आहे का नाही मग इट इज नॉट कॅल्क्युलेटेड फॉर क्वालिटेटिव्ह डेटा आणि सेम इट इज नॉट कॅल्क्युलेटेड फॉर ओपन एंड क्लासेस म्हणजे काय की एखादं लिमिट जर गिवन माहीत नसेल तुम्हाला तर त्याला ओपन एंड क्लासेस म्हणतात फॉर एक्झाम्पल बिलो टेन म्हणजे काय 10 कमी पण किती कमी माहिती आहे का नाही मग अशा वेळेस तुम्हाला मिडल व्हॅल्यू काढता येते का ह्याची नाही मिड व्हॅल्यू कशाला लागते कंटिन्युअस डेटासाठी आणि मग जर मिडच नाही मिळाला तर तुम्हाला जॉमेट्रिक मीन कंटिन्युअस डेटासाठी काढता येणार नाही सो इट इज नॉट कॅल्क्युलेटेड फॉर ओपन एंड क्लासेस दीज आर द मेरिट्स अँड डीमेरिट्स ऑफ जॉमेट्रिक मीन हे मेरिट्स अँड डीमेरिट्स आहे जॉमेट्रिक मीनचे आता आज आपण शिकलो आहे जॉमेट्रिक मीन आता पुढच्या लेक्चरला आपण शिकणार आहोत नेक्स्ट मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी नेम इज हार्मोनिक मीन थँक्यू